Goa Mining People's Front has threatened to campaign against a ruling coalition if mining is not resumed before the Lok Sabha election. They also appeal to the people to join in the bund on 26 February in the mining belt. The purpose is to vote their protest against government for doing nothing and demand restarting of mining to sustain their livelihoods. GMPF President Puti Gaonkar said that the mining dependents were not against BJP-led government but against any ruling party. हाँ पर काटले जाले काढ़ा नहीं है हमका एक लक्षण गया जन्ना हमी एजुटेशन शुरू केले एप्रिला टेन्ना पासून 15-15 दिवसांचा टाइम दिस असत पहिली सांगले आम्ही 15 सप्टेंबर करता म्हणून मागे 15 ऑक्टोबर झाले 15 नोव्हेंबर झाले डिसेंबर 15 झाले आणि आता 15 फेब्रुवारी म्हणून पहिले श्रीपाद नायकांनी सांगले ती 15 फेब्रुवारी गेली आता इलेक्शन हा पहिली म्हणून सांगतात तर आम्ही किती म्हणतात तुम्ही 25 तारखेक आता आज फाल्या 2-3 दिवस असतात जर बंद नाका तुमका जर क्लियर करा मरे आम्ही मायनी सुरू करता म्हणून सांगा प्रश्न मिटला आमचं GMPF President Puti Gaonkar said that the state government still has the powers to lease since Supreme Court had given the powers to the state government and not the center. He alleged that the government is planning to auction the mines to big capitalists. Why did they take a year then? Why did they resolve in the Goa Assembly to ask the center to amend the MMDR Act if they knew nothing could be done? He questioned. मायनिंग लिझान असली आमची कन्सेशन असली आणि हो कायदो वेगळो असा गोवा दमन अँड ड्यू मायनिंग एबॉलिशन कन्सेशन ॲक्ट 1987 जी असा ती गोयापुरतीच असा ती बाकीची खंय ना गोवा दमन अँड ड्यू तिका पुरतीच असा बाकीचे स्टेटीक लागना आणि आम्ही तुमकां जे अमेंड करपाक सांगता ते हे सांगतात MRD ॲक्ट सांगना हो जितलोच आपचो इश्यू आणि तो सुद्धा आम्ही जे सांगतात ते किती सांगतात जे बॉम्बे हायकोर्टान क्लियर केल्ले असा बॉम्बे हायकोर्टान सांगलेले क्लियर सांगलेले असा की गोवा दमन अँड दीव मायनिंग कन्सेशन एबॉल्युशन ॲक्ट जो असा तो प्रॉस्पेक्टिव्ह असतो फ्रॉम 1987 या सरकारान 1961 पासून धरला म्हणून आमचा प्रॉब्लेम फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावर्डेकर सावर्डे